इथं उपस्थित असणारे सर्व आजूबाजूच्या गावातील नागरिक आणि या शिरूर मधील नागरिक त्यांना मी नमस्कार करतो. सध्या जे देशाची परिस्थिती आहे आणि या देशात शेतकरी गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानाश एका माणसानं केला तो दाढीवाला. जिथं तिथं महाराष्ट्रात सभा घेऊन राहिला आणि सभा तर घेतलीच घेतली. काल त्यानं एक वक्तव्य केलं का ते जे मुक्या अन्याय, मुक्या अन्यायाला ओळखता का तुम्ही? मुक्या अन्याय हा त्या मुक्या अन्याय आणि अदानीनं ट्रक भरून पैसे दिले म्हणजे काँग्रेसले. अबे तुले 6,000 करोड दिले त्याचं का? त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून दिले का नाही? आणि त्या दाढीवाल्यानं या देशातल्या शेतकऱ्याचा सत्यानाश केला. त्यानं जे स्वप्न दाखवले होते अच्छे दिनचे, आता एक त्यानं नारा दिला अब की बार 400 पार. 400 पार का होणार हे नाही सांगितलं. तुमची युरियाची बॅग 400 पार, पेट्रोल 67 वरून 116 वर नेलं चोट्ट्यानं, आणि झोपकानं इलेक्शनचं वर्ष आता किती कमी केले? 9. अरे केले ना. 430 सिलेंडर त्याला महाग वाटत होतो हाय का नाही? मग 1130 केलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर 200 झोपकानं का केले कमी? घ्या ना शेकून चांगली गरम फडक्यानं, द्या त्याला मत. आता द्या का मत? हा डीएपीची बॅग जे शेतात वापरतो आपण 2013-14 538 रुपयाची होती, ह्या चोट्ट्यानं 1350 नेली. आता 2 दिवसाच्या अगोदर पुन्हा 200 रुपयानं खताचे भाव वाढवले. घ्या इथं आता पेराचा टाइम आला, चांगली शेकवा. द्या ना त्याला मत, द्या ना अजून शेकवते तू चांगला गरम फडक करून लावते. आपण एक अनपढ गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे, त्याचे हे परिणाम आहे. आणि तो स्वतः म्हणते मै फकीर हू झोला लेके चल दो, साले आम्हाला फकीर कर चोट्ट्या. तू फकीर आहे तर आहे, आणि फकीर आले तसंही काही भेटत नाही. कधी पाहिले भेटलं नाही म्हणून 2.5 लाखाचा पेन, 3.5 लाखाचा चष्मा, हा तो कोट घातला तर त्या कोटवरच स्वतःच नाव लिहिलं मोदी 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 बयाडासारखं सोन्याच्या धाग्यानं. अजी असा पंतप्रधान असते का? या देशाचे शेतकरी त्या दिल्लीमध्ये 3 कायदे शेतकऱ्याच्या विरोधी केले, आंदोलन केलं, 1 वर्ष आंदोलन करायला लागलं. ते पंजाबचे कास्तकार होय म्हणून उरून पुरले सालेले. हा शेवटी शेवटी मांग घ्या लागला कायदा. हा त्याच्यावर फवारे नाही कांड्या अश्रुधुराच्या. अरे पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिकेड्स नाही, एवढे बॅरिकेड्स आल्यानं त्याच्या समोर लावले. हे असे काटे यायचे सह्या घ्यायचे लावले ना अन्या करून. 700 शेतकरी शहीद झाले त्या आंदोलनात. जर त्या शेतकऱ्याचा बदला घ्यायचा असन तर येणाऱ्या 13 तारखेच्या निवडणुकीत बजरंग अप्पा यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजय करा. आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बी चालू आहे, तुम्ही पहा. एक ते नागपूरवाला आहे पुन्हा येईन. या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे. त्यांच्याच घराले खतम करायचं काम त्या पुन्हा येईनवाल्यानं केलंय. आणि तुम्ही ईडी शिवाय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिले ते चिकीताईवर बी वापरा थोडीशी. अरे वापरा ना मग. तुमची सीबीआय फक्त विरोधी पक्षाचा, हा त्याच्या पार्टीत आला का वॉशिंग पावडर निर्मा धुन मोकया. तो 70,000 कोटीचा असो अजून कोणता असो. अरे बरोबर आहे का नाही? मग तुम्ही विधानसभेला शीट काऊन नाही दिली पंकजाताई? चांगले चांगले नेते खतम केले काऊन? तर मुख्यमंत्र्याचे दावेदार नव्हते पाहिजे आले. तिकडं बावनकुळेला शीट नाही दिली. इकडं खडसे साहेबाचं नेतृत्व गायब करून टाकलं. म्हणजे याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले. आता तुम्हाला सांगतो ठीक आहे, इथं बी निवडून यायचे चान्सेस नाही आहे म्हणून शीट दिली. कारण मोदीच्या विरोधात वातावरण आहे ना, त्याला माहित आहे का हे निवडून नाहीत अस्तित्वच खतम करू. माया लाईनीतले सगळे मोरे खतम, चेक अँड मेट. मी पाहूनच राहिलो, त्याचा अभ्यासच करून राहिलो मी. ह्या काका गेम खेळून राहिला. आणि गोर गरीब शेतकऱ्याच्या हिताचं हे सरकार अजिबात नाही. तुम्ही पहा तुम्हाला कुठं कुठं लुटणं चालू आहे, प्रत्येक ठिकाणी लुटून राहिलं. 6,000ची भीक देते साला, त्या सिलेंडरवर 40 रुपये सबसिडी देते. त्याच नड्यात कुतक न म्हणा साल्या, ते काय भीक देतो 40 रुपये? अरे आम्हाला जर 40 रुपये सिलेंडरवर सबसिडी नाही पाहिजे, त्याच तंट्यात कुचकते. हा
अरे काँग्रेसच्या काळात तुम्हाला सांगतो, इकडे मी आलो काही ठिकाणून, डाळिंबाच्या वगैरे बगीचे दिसले मले, पेरूचे दिसले, ठीक आहे, काही ठिकाणी केशर आंब्याचे दिसले. हे फळबाग लागवड योजना कोण्या माणसाने सुरू केली? ते आदरणीय पवार साहेबांनी सुरू केली. ते ड्रीप इरिगेशन, ड्रीपवर सबसिडी, ठीक आहे, स्प्रिंकलरवर सबसिडी कोणा सुरू केली? तर ते पवार साहेबांनी सुरू केली. या चोट्ट्यांना दाढीवाल्यांना या भारतातल्या उद्योगपत्याचं 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. हे 3 महिन्याच्या अगोदरची आकडेवारी आहे. पण शेतकऱ्याचं 1,50,000 करोड कर्ज माफ करण्यासाठी साले पैसे नाही म्हणते. म्हणजे उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला पैसे आहे चोट्ट्यापाशी, पण आपल्या गोरगरीब शेतकऱ्याचे पैसे माफ करायला पैसे नाही आहे. आणि 2009 मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते माननीय पवार साहेब, तेव्हा 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी सरसगट शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला. आणि म्हणते हे काँग्रेसनं का केले? अबे चोट्टो, तुम्ही ज्या शाळेत शिकले का नाही त्या काँग्रेसनं उभ्या केल्या. आणि जे साले तुम्ही इकाले काढून राहिले ते बी काँग्रेसनंच केलं. इस्रो ह्या जो झेंडा घेऊन दाखते का नाही, चंद्रयान उडलं, राहिले सायंटिस्ट बोलायचे. पनोती एवढा आहे सायला का ते चंद्रयान उतरलं नाही. मुंबईले वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार होती फायनलची, तिथं अहमदाबादले घेतली. बरं नौटंकी एवढा आहे का, वल्लभभाई पटेलचा पुतळा उभारला जगातला मोठा आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःचं लावलं. हा, स्वतःचं नाव लावलं ना त्यानं, नाव मेल्यावर देत असते, यानं जिवंत पण लावलं. हुशारच तेवढा आहे ना, सांगा कोण. बरं तिथं मॅच पाहायला गेलो फायनलची, हे साली मॅच हारलो. जिथं गेलं तिथं सत्यानाश करून आलाय. आणि अशा परिस्थितीत आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे. आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाऊ बा, तर जाईन कशी, चिकी आहे ना. गेलं का पुन्हा गेलं का लावतो ईडी, जाता बी येत नाही. आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे, चांगली शिकवणार आहे, त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची. तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यूह आहे, त्यानं बरोबर इकडून तिकडून फिल्डिंग लावून ठेवल्या. आला का घे आतमधी चांगला लेडच धरून. इथं भाषण द्यायला येते, मोदीच्या सर्वात जास्त सभा महाराष्ट्रात होऊन राहिल्या. आणि टार्गेट कोण? पवार साहेब. काउन पवार साहेब? तर एकच माणूस आहे इथं जादूगार आकड्याचा, राजकीय आकड्याचा जादूगार एकच माणूस आहे, तो म्हणजे माननीय पवार साहेब. आणि त्यानं ते पाहिलं आहे का, इंडिया अलायन्सले जर 273 जागा नाही भेटल्या, 10-15 सीटा कमी पडल्या, तर सत्ता स्थापन करायची कशी, हे एकच माणूस करू शकते. कारण याय ना, ठीक आहे, मग का करायचं? तिथं आता आपलं सरकार येत नाही, कोणते कामं केले हे सांगता येत नाही, तर ह्या पक्षफोड डायरेक्ट सुरत मार्ग गुवाहाटी. मग का कर, तर मग पुन्हा पवार साहेबांचं घर फोड, पक्ष फोड, घड्याई चोरून नेली. एवढं मतदान करा 13 तारखेला, एवढं मतदान करा तुतारी या चिन्हावर का, 4 तारखेला सकाळी जूनले काउंटिंग सुरू झालं, सकाळी 7 वाजता का, 10:10 घड्याई बंद पडलं पाहिजे. आणि त्या घड्याई पवार साहेबापाशी यायनं वापस आणून दिलं पाहिजे, कारण त्या घड्याईच्या चाब्या एकाच माणसापाशी आहे. म्हणून आता त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे दाढीवालं मंगळसूत्र, हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळसूत्र बी नाही गळ्यात ठेवणार म्हणे. तुझ्या बायकोचं पाहिनं पहिले, दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ, का करायचं आहे तर आहे का नाही. आणि काय यायले महागाई भिंड समजा, जी ज्याईनं बायका टाकल्या लेकरं बी नाही पैदा केले, ते आम्हाला महागाई सांगून राहिले. अरे महागाईचे चटके आम्हाला माहित, आम्हाला विचारा सिलेंडर किती रुपयाचं, बायको आली का डेंग 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 लावते सिलेंडर आलं. म्हणून हे तुम्ही समजून घ्या का, युरियाची बॅग 150 ची 350 केली, खताचे भाव वाढले. बरं तुम्ही जे तुरीची तूर नेता मार्केटले, हा जवा शेतकऱ्याची तूर 12,000 गेली होती ना, 12,000, ह्या चोट्ट्यानं हिजी तूरून तुरीची दाय बोलावली, एवढी बोलावली अकातल्यासारखी. कास्तकऱ्याची तूर हमी भाव होता 5,700 आणि 4,000 इकली आपण, इकली का नाही. आणि थे तुरीची दाय खपली नाही मार्केटले, तर तिले एका वर्षात घुबडं लागले, टोचली तिले, भोगदाड पडले. ते भोगदाड पडलेली तुरीची दाय कंट्रोलमध्ये साल्यानं 32 रुपये किलोनी इकली, इकली का नाही, इकली का नाही, इकली.
सोयाबीन गेलं होतं एक वेळ असं 12,000 डिसेंबर महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सोयाबीन वाढून राहिलं. तर यांना जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन जे भारतात लावता येत नाही त्याची ढेप बोलावली त्या अमेरिकेन 12,00,000 टन. 12,00,000 टन एवढं ढेप बोलावली का सोयाबीन 4,000 आलं. कोण जबाबदार आहे याले? कोण जबाबदार आहे? पेट्रोलचे भाव माया बापानं वाढवले? डीएपीचे भाव माया बापानं वाढवले का तुमच्या बापानं वाढवले? हा अरे ह्या ह्या इथं आया बहिणी बसून आहे यायले तिकीट दिली अर्धी तिकीट एसटी महामंडळाची. जसं काही भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे भाऊ जाई उभ्या तरी ठेवते का त्यायले? दिवाळीला एक पोतीर फेकून मारते 100 रुपयाचं. त्यायले गरज कायची आहे? त्यायले सिलेंडर द्या ना अर्ध्या किमतीत रोज गरज आहे. थे नाही दिलं, थे दिलं काय? नाही थे नाही दिलं. थे कसं देईन? इतकं बदमाश आहे हे. म्हणजे अक्षरशः या देशाले ठीक आहे यायना पीएम केअर फंड नावाचा फंड उभा केला होता यानं कोरोना. आणि तुम्हाला कोरोनात त्या फोन पे गुगल पे वर मेसेज ये पीएम केअरला देशाला मदत करा. तुम्हाला सांगतो भारतीय संविधानाच्या कलम 267 नुसार आकस्मिक निधी नावाचा एक फंड आहे. देशावर भूकंप आला, दुष्काळ आला, पूर झाला, ठीक आहे कोरोना सारखी परिस्थिती आली, युद्ध झालं, तर देशाचे पंतप्रधान आवाहन करते का देशाला तुमची गरज आहे काही मदत करा. लोक एसबीआयचा अकाउंट नंबर देते भारत सरकार, त्याच्यावर तुम्ही पैसे टाकत असता इंदिरा गांधी, राजीव गांधी, ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मदत मागितली तर त्या आकस्मिक निधीवर मदत मागितली. सरकारचा अकाउंट नंबर दिला, स्वतःचा नाही दिला. आणि त्याचं ऑडिट करते त्या भारत सरकारचा एक मोठा हिशोब पाहणारा अधिकारी असते त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते. तो ऑडिट करते त्याचा हिशोब किती आले, किती खर्च झाले. ह्या चोट्यानं पीएम केअर फंड प्रायव्हेट ट्रस्ट उभा केला आणि पैसे घेतले. एका माणसानं 500-500 करोड रुपये दिले आहे, टाटानं दिले, चांगल्या मोठ्या लोकांनी 100-100 करोड, आणि तुमच्या आमच्या सारख्यानं फोन पे गुगल पे नं 100-200 असे करोडो रुपये जमा झाले. मग लोकांना माहिती अधिकार टाकला का आम्हाला हिशोब पाहिजे, तो चोट्टो म्हणते हिशोब देता येत नाही. दाढीवालं घ्या ना मग आता ठीक आहे. असे कितीतरी फंड हा मार आपल्याला सांगते जी हिंदू आहे, हिंदू आहे, हिंदू आहे, हिंदू खत्रे मे कायचा भेंड खत्रे मे साल्या तू हिंदू आहे तर तू माय मेली टकलं केलं का तू ना? हा आम्हाला सांगते. अरे केलं का सांगा? केलं का हिंदू सांगते ना तो? अरे सांगते बरोबर आहे का नाही? मग त्याच्यानंतर कोणतं हिंदू रीतिरिवाजानुसार भारतातले शंकराचार्य सांगून राहिले चार पीठाचे का पूजा करायची असेल तर नवरा बायको पाहिजे, घराचं वास्तू करायचं असेल तर नवरा बायको पूजेत बसते, मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर नवरा बायको बसते, ठीक आहे भागवत सप्ताह असल्या गावात तर नवरा बायको बसते, बसते का नाही? ह्या संत्या तिथं एकटाच कोणीच नाही, कॅमेराच्या म्हणजे आजूबाजूला बी नाही पाहिजे. अरे देशाचं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती, घटनात्मक प्रमुख आहे या देशाचे. हा त्या एसटीआय शेड्यूल ट्राईब आहे म्हणून या देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाले बोलावलं नाही. ह्या तिथं बी पुढं पुढं एवढा अहंकारी कसं पंतप्रधान असू शकते जी? अहंकार खतम होणार आहे, पुन्हा ह्या फकीर होणार आहे. बरं एवढा आहे या का मागच्या वेळेचं इलेक्शन जेव्हा झालं होतं दुसऱ्या दिवशी या केदारनाथला गेला होता हेलिकॉप्टरनं आणि ह्या एका गुफेत गेला आणि ध्यान चष्मा लावून करून राहिला. चष्मा लावून बसला होता ध्यानाल साहेब, तू पाहिलं का चष्मा गिस्मा कॅमेरावाला घेऊन जात असते का जी ध्यान करायला? साला म्हणलं किती नौटंकी बाज आहे या. तर असं आहे म्हणून लयच भारी या. आता तुम्हाला सांगतो हे आता भरती आणली, या भरतीमध्ये 1,000 रुपये फी आहे. तलाठी, ग्रामसेवक, क्लर्कच्या परीक्षेची फी 1,000 रुपये. या देशात कलेक्टर 100 रुपयात बनते आणि ह्या चोट्ट्यानं कलेक्टर 1,000 रुपयात बनवून चालू. इथून लुबाडणं चालू आहे गोरगरीब पोराले. अग्निवीर नावाची एक भरती आणली साल्यानं. अरे तुमच्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी या बंडीवाल्या रिक्षेवाल्याचं पोरग रात्रंदिवस लायब्ररीत अभ्यास करेल, सकाळी 4 वाजता रस्त्यावर धावत राहील का? आर्मीत लागलो पाहिजे.
आणि त्या आर्मीत पेन्शन भेटे पोर आले, कॅन्टीनची सुविधा भेटे, तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून गावात मानवंदना भेटे. आता तुमच्या पोराले असं काही भेटणार नाही. तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून येणार नाही. अपाहिज झाला तर त्याला काहीच भेटणार नाही. आणि तुमचा पोरगा 19व्या वर्षी लागण आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा पहिला पंतप्रधान भेटला भारताला. आणि का म्हणून त्या ठीक आहे 23व्या वर्षी रिटायर्ड होईन आणि लग्नाचं वय राहीन, बाप त्याले म्हणून चाल लग्नासाठी पोरग्या घेऊन जातो पाले. आणि पोरीच्या बापाला का सांगन तो बाप, ही इज माय सन, ही इज अ रिटायर्ड एक्स सर्व्हिस मॅन. पोरीचा बाप उभा ठेवन का त्याच्या ढोंगणार लात मारणार ठेवन का? तुम्ही तरी पोरगी द्यान का तुमची रिटायर्ड झालेल्या पोराले? आणि 23व्या वर्षी बेरोजगार होणार आहे तो, वेपनचं ट्रेनिंग घेतलेला बेरोजगार होणार आहे तो, देशासाठी घातक आहे. हे मोदी अशी व्यवस्था या देशात पैदा करत आहे हे समजून घ्या. म्हणून माय सांगणार का आपण हिंदू मुसलमान याच्या भानगडीत नाही पडायचं. ठीक आहे, या देशात सध्या ठीक आहे असे पिक्चर टॅक्स फ्री करत आहे का जे हिंदू मुसलमानात दुही निर्माण करत. हा काश्मीर फाईल, केरला स्टोरी, म्हणजे पोट्याच्या भावना पेटवाचन, हे पिक्चर टॅक्स फ्री या देशात, या देशाची एकता अखंडता जपणारे पिक्चर टॅक्स फ्री होत होते. आणि आम्हाला गाणे शिकवले जात होते लहानपणी, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है तू इन्सान बनेगा. म्हणून हे लक्षात ठेवा का येणाऱ्या निवडणुकीत त्या दाढीवाल्याला गायब करायचं आहे आपल्याला. हा फोटो तर राहिला, खूपच फोटोचा शोक आहे त्याला, एवढा जिथं गेला तिथं फोटो. आणि कोणी असलं आजूबाजूला म्हणतात तर त्याला असा करते तो, ठीक आहे इशारा करते. पण त्याचे 3 फोटो गायब आहे पठ्ठ्याचे. हे 3 फोटो जर मला भेटले, कारण त्याची पहिले तर डिग्री डुप्लिकेट आहे. तो स्वतः भाषणात म्हणते मी काहीच शिकलो नाही, त्याचा तडीपार सोबती पत्रकार परिषद घेते. हे आमच्या पंतप्रधानाची एमएची डिग्री. बरं डिग्री कायच्यात आहे? एंटायर पॉलिटिक्स, एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषयच नाही आहे भारतात. जो नाही जगात नाही आहे असा या विषयात ह्या पट्टा यानं डिग्री घेतली, नवीन पैदा केली यानं. बरं याची डिग्री 78 ची. आणि ते डिग्री ज्या फंड मध्ये लिहिली तो फंड 93 पैदा झाला. आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीच स्पेलिंग चुकीच आहे. अबे कमीत कमी साल्या कॉप्या करतात, दुसऱ्याला दिसू तर नको. म्हणून याचे 3 फोटो गायब आहे. अजी एवढं आता हे 402-403 नेत्यांना बीजेपीच्या आणि आरएसएसच्या नेत्यांना वक्तव्य केलं का आम्हाला 400 सीटा निवडून द्या, या देशाचं संविधान बदला. साल्या बदलावा बरं, नाही तुमच्या ढुंगणाले फटाके लावून तर लोक इथं मराठा लोक आंदोलन करून राहिले होते. पण यायले अजिबात आरक्षण दिलं नाही. आणि दिलं तर ते सुप्रीम कोर्टात टिकत नाही. आरक्षण कसं द्यायचं याचा व्हिडिओ घेतलाय म्या, तू पाहून घे जा का कसं आरक्षण भेटते संविधानाच्या चौकटीत राहून. म्हणून हे असं आरक्षण देते का ते टिकलंच नाही पाहिजे. म्हणजे पुन्हा 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 निवडणूक आली का बरोबर आरक्षण, आणि बस इलेक्शन झाल्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होते आणि खारिज होते. त्यासाठी वेगळी प्रोव्हिजन आहे. म्हणून हे सगळ्यात बदमाश लोक याचे 3 फोटो लेखाचे गायब आहे. एक याचा फोटो लग्न केलाचा, लग्न करतानीचा फोटो नाही आहे. एक याचा फोटो डिग्री घेतानीचा नाही आहे. आणि इतकं सुंदर संविधान लिहिलं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशाच्या संविधानावर. विलासराव देशमुख सारखे ग्रामपंचायत सदस्य माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत गेले. या देशात पेपर विकणारा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम महामहिम राष्ट्रपती पदापर्यंत गेले आहे. आणि या संविधानावर चाय विकणारा माणूस पंतप्रधान पदावर गेला आहे. फक्त चाय कुठं विकला आणि कोणा पिलं हे माहित नाही. आणि म्हणून तिसरा फोटो याचा गायब आहे चाय इकतानाचा. हे 3 फोटो भेटलेत मला पाठव जा, मी त्याच्या शोधात आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ध्यान का निवडून बजरंग दादाला हात वर्त करा, शाबाश. प्रत्येकानं जबाबदारी घ्या 50-50 मताची. इलेक्शनच्या दिवशी घरातून काढायचे ना आपले, ठीक आहे मतदान पडलं पाहिजे. कारण त्याचा उमेदवार निवडून दिला तुम्ही का ते आपल्या उरावर बसले, ठीक आहे. आणि महाराष्ट्रातून पळून न्यायचं काही म्हणजे आपली नवरी सजवाची आहे, याची नतनी चोर, त्याचं लिपस्टिक चोर, दुसऱ्याचे कानातले घे. तुझ्याकडून होत नसन गुजरात डेव्हलप तर आम्हाला सांग, आम्हाला दे ठेका, आम्ही देतो गुजरात डेव्हलप. तसंही गांधीनगर बनवायला पैसे दिलेच होते आम्ही.
महाराष्ट्रातून वेगळ्या दिला नसन होत तर सांग, असं दाबादुबीचा धंदे काय करून राहिला? ठीक आहे, म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त मतानं इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग दादा सोनवणे यांना भरपूर मतान निवडून आणायचं आहे. आणि मतदान कितव्या नंबरवर आहे? दोन नंबरवर आहे. ठीक आहे, तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा. ठीक आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि येणारा काय आपल्या गोरगरिबांचा या मुलांच्या भवितव्याचा शेतकऱ्याचा असला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. या देशाचं संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. मी दोन आवाज देतो, एक दाढीवाल्यापर्यंत गेला पाहिजे. कुठं गेला पाहिजे? हा, दाढीवाल्यापर्यंत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.